उत्तर कोकण आणि पुणे परिसराला जोरदार पावसानं झोडपून काढलंय. पुणे शहरातल्या सखल भागात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साठलंय. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाला असून मुळामुठा नद्यांना त्यामुळे पूर आलाय. इथला भिडे पूल पाण्याखाली गेलाय. शहरात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात मुळशी हद्दीत काही ठिकाणी तसंच माणगाव हद्दीतही 3 ठिकाणी दरड कोसळून माती रस्त्यावर आली, त्यामुळे इथून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. घाट परिसरात सगळीकडेच विशेषतः रायगड जिल्ह्यालगत जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे रायगड जिल्ह्यात सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या धोका पातळीवरून तर पाताळगंगा नदी इशारा पातळीवरून वाहतीये. लोणावळा आणि माथेरान परिसरातल्या पावसामुळे सकाळी उल्हास नदीच्या पाणी पातळीतही वाढ होताना दिसली, त्यामुळे कर्जतमध्ये काही ठिकाणी नदीलगतच्या रस्त्यांवर पाणी जमा झालंय. उल्हास नदीलगतच्या गावांना आणि बदलापूर सारख्या शहरांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नेमकी परिस्थिती काय आहे याचा अंदाज गेल्या 24 तासातली पावसाची आकडेवारी पाहून येईल. लवासा इथे तब्बल 453 मिलीमीटर पाऊस पडलाय. लोणावळा इथे 322.5 मिलीमीटर, माथेरानमध्ये 233 मिलीमीटर तर कर्जतमध्ये 231 मिलीमीटर पाऊस झालाय. मुरबाडमध्ये 228 मिलीमीटर आणि ताम्हिणी घाटात 500 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालाय. पूरस्थितीची शक्यता पाहता रायगड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नवी मुंबई, ठाणे तसंच मुंबईच्या उपनगरांमध्येही सकाळपासून जोरदार पाऊस झाला आहे. तर घाटावर सांगलीमध्येही कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतली वाढ कायम आहे.